देवताये नमः। वेदांमध्ये ज्याची स्तुती गायली जाते, मन महागणाधिपतये नमः, ज्याचं मुख गजासारखं आहे, ओम गणानांत्वा, जो भक्ताच्या नावानं प्रसिद्ध आहे, जो आपल्या भक्ताच्या पालनामध्ये मग्न आहे, कवीं कवीनामुपमश्रवस्तम ज्येष्ठराजं, कृतयुगात पल्लीपूर म्हणजेच पालीमध्ये विराजमान आहे, ज्याची मूर्ती भक्तांना आवडणारी आहे, असा अष्टविनायकांपैकी एक पाली गावचा श्री बल्लाळेश्वर। यावेळी आम्ही आलोय रायगड जिल्ह्यातील पाली या गावी। पाली हे गाव प्रसिद्ध आहे ते म्हणजे अष्टविनायकापैकी एक असणाऱ्या बल्लाळेश्वरासाठी। तर चला या बल्लाळेश्वराचं आपणही दर्शन घेऊया आणि पाली हे गाव कसं आहे ते देखील पाहूया। चला अष्टविनायका तुझा महिमा कसा, अष्टविनायका तुझा महिमा कसा, दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा। पाली हे अष्टविनायकामध्ये एक स्थान असून गणेश पुराणात त्याचा उल्लेख आणि कथा आहे। बल्लाळ नावाच्या एका लहान मुलाच्या भक्तीवर प्रसन्न होऊन श्री गणेश त्या मुलानं पूजलेल्या शिळेत येऊन राहिले। त्यानंतर बल्लाळ विनायक बल्लाळेश्वर म्हणून ओळखले जाऊ लागले। त्याची ज्यांनी बल्लाळांनी पूजा केली आणि त्या पूजेमुळे नंतर त्याच्या वडिलांनी त्याला मारलं आणि नंतर मग देवानी प्रसन्न होऊन बल्लाळाला भेट दिली आणि त्याला सांगितलं तुला काय पाहिजे। त्यावेळेस बल्लाळांनी सांगितलं की तुम्ही माझ्या रूपामध्ये ह्या ठिकाणी पल्लीपूरमध्ये वास करून राहा। तर त्यानंतर या देवस्थानला किंवा त्या बल्लाळाच्या रूपाने गणपती इथे येऊन वास करू लागला, म्हणून बल्लाळेश्वर असं नाव पडलं। पाली क्षेत्रामध्ये प्रवेश केल्यावर सर्वप्रथम लागतं ते छोटंसं बल्लाळेश्वर मंदिर। त्यात बल्लाळावर प्रसन्न झालेली भव्य मूर्ती आहे, तिला ढुंडीराज विनायक म्हणतात। ही मूर्ती स्वयंभू आहे। सगळ्यात आधी या ठिकाणी दर्शन घेतलं जातं। पूर्वी बाल बल्लाळ आपल्या सवंगड्यांसह रानात ज्या मूर्तीच्या भजन पूजनात मग्न असताना त्याचा बाप कल्याण शेट्टीनं मुनायकावर अभिषेक आवर्तन आणि मग बल्लाळेश्वरावर अशी प्रथा आहे। बल्लाळचे वडील कल्याण शेट्टी यांचे वैश्यवाणी होते आणि त्यांचं पालीमध्ये दुकान होतं। तर त्यांचा मुलगा बल्लाळ हा देवाच्या भक्तीमध्ये लीन असायचा आणि तो लीन असल्यानंतर गावातली मुलं आजूबाजूच्या त्याच्या आजूबाजूची मुलं तो देवभक्तीकडेच्या मार्गाला त्यांनी लावलेली, म्हणजे दिवस रात्र ते देवभक्ती करत बसायचे। पालीच्या ह्या भागात पूर्वी जंगल होतं, तर किल्ल्याच्या पायथ्याशी ते सगळेजणं येऊन ज्या धोंड्याची ते पूजा करायचे त्या धोंड्याला आपण आता इथे दर्शन घेत आहे। त्या धोंड्याचं दर्शन घेऊन मग त्या बल्लाळेश्वराच्या बल्लाळाला देवत्व प्राप्त झालं होतं। ओम एकदंताय विद्महे। त्यानंतर दुसरं मोठं मंदिर बल्लाळेश्वराचं आहे। श्रीकारी धाटणीचं हे देऊळ अत्यंत रमणीय असून पूर्वाभिमुख आहे। मंदिर वास्तुकलेचा उत्तम नमुना मानला जातो। सूर्योदय होताच सूर्याचे किरण सभा मंडपातून येऊन मूर्तीवर पडतात अशी देवालयाची बांधणी साधली आहे। बांधकाम चिरेबंदी असून त्या प्रचंड चिऱ्यांच्या बांधकामात शिसवतून भिंती अत्यंत मजबूत केल्या आहेत, त्यामुळंच त्याचं बांधकाम भुईकोट किल्ल्याप्रमाणे झालंय। कळसाच्या तळाशी दगडी बांधकामाचे सज्ज असून त्या भोवती दगडी कमळाच्या आकाराची महिरप आहे। बल्लाळेश्वराचं मंदिर तुम्ही बाहेरून बघितल्यानंतर प्रभावित झाल्याशिवाय राहत नाही। तब्बल 350 वर्षापूर्वी या मंदिराचं बांधकाम करण्यात आलं होतं। शिसे, चुना आणि गुळ याचा वापर करून हे बांधकाम करण्यात आलं होतं। शिवाय चुना बारीक करण्यासाठी जी मोठी चाकं वापरण्यात आली होती त्यापैकीच हे एक मोठं आणि भव्य असं चाक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे।
सभामंडपात प्रवेश करतानाच दर्शनी भागात प्रचंड मोठी घंटा दिसून येते. श्रीमंत चिमाजी अप्पांनी ही घंटा वसई किल्ल्यामध्ये फिरंग्यांचा पाडाव करून हस्तगत केली होती. विजयाचं प्रतीक म्हणून चिमाजी अप्पांनी ही घंटा मंदिराला भेट दिल्याचं सांगितलं जातं. या घंटप्या डोळ्यामध्ये दोन हिरे आहेत, बेंबीमध्ये एक हिरा आहे. हे संपूर्ण मंदिर 350 वर्षापूर्वीचं पेशवेकालीन मंदिर आहे. मंदिराच्या समोर जी घंटा दिसते, ज्यावेळेला चिमाजी अप्पांनी वसईचा किल्ला जिंकला त्यावेळेला विजयी घंटा म्हणून आलेला आहे. हा बाहेरील जो सभामंडप आहेत, भाऊराव रिंगे म्हणून भगवंताचे सेवक होते, त्यांना भगवंतांनी दर्शन दिलं आणि सांगितलं माझा तू सभामंडळात जीर्णोद्धार कर. हवा त्यांना स्वप्नामध्ये दहन कोड्याचे दाखवलं आणि मग त्यांनी हा सभामंडळाचा जीर्णोद्धार केला. गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर दगडी सिंहासनावर विराजमान असलेली बल्लाळेश्वराची मूर्ती लक्ष वेधून घेते. पूर्वाभिमुख बल्लाळ विनायकाची मूर्ती 3 फूट उंचीची पण रुंदट आहे. कपाळाचा काही भाग खोलगट असून मुखभाग चांगलाच स्पष्ट आहे. बाप्पाची सोंड डावीकडे झुकलेली असून बेंबीत आणि डोळ्यात चकचकीत हिरे आहेत. मूर्ती दगडी सिंहासनावर बसवलेली आहे. मूर्तीचा बेंबीपासूनचा भाग सिंहासनाच्या वर दिसतो. त्यावर रिद्धी सिद्धी चौऱ्या हलवीत उभ्या आहेत. मूषकाची मूर्ती हातामध्ये मोदक घेऊन श्री गणेशाकडे पाहत उभी आहे. मूळच्या लाकडी देवालयाचा जीर्णोद्धार करून फडणवीसांनी सध्याचं पाषाणी देवालय 1760 सुमारास तयार केलं. सभा मंडपाबाहेर 2 तलाव दिसून येतात. यातल्या लहान तलावाला बल्लाळ तीर्थ असं म्हणतात. मंदिराच्या बांधकामासाठी याच तलावातून दगड काढण्यात आल्याचं सांगितलं जातं. श्री बल्लाळेश्वर मंदिरात नित्य पूजा आरती आणि अभिषेकाचे कार्यक्रम सुरू असतात. संपूर्ण चातुर्मासात प्रवचनाचा कार्यक्रम असतो. प्रत्येक संकष्टी आणि विनायक चतुर्थीला पालखी निघते. मी हे दुसऱ्यांदा अष्टविनायक करतो आहे. प्रत्येक ठिकाणी जातो, 15 मिनटं देवळात शांत बसतो, त्यामुळं मनाला शांती मिळते आणि आपण जे मनात काय होतं करतो धरतो ते पुढे यथावकाश आपल्याला ते प्राप्त होतं मिळू शकतं असं हे माझी श्रद्धा आहे. त्यामुळे मी आता 2 वेळा केल्या, अजून 8 वेळा करणार आहे अष्टविनायक. भाविकांच्या सोयीसाठी मंदिर परिसरात भक्त निवास बांधण्यात आला आहे. याशिवाय मंदिर प्रशासनामार्फत प्रसादालयाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. शिवाय अनेक सामाजिक कार्यक्रमही मंदिरामार्फत राबवण्यात येतात. त्यामुळे वर्षभर मंदिरात मोठ्या संख्येनं भाविकांची वर्दळ असते. जेव्हा जेव्हा मी पालीला येतो किंवा महाडला जातो किंवा महडला जातो, तिथे अष्टविनायकचे जे स्थान आहे तिथे मध्ये असा थांबतो आणि थांबून दर्शनचा लाभ घेतो, नंतरच पुढे जातो. आम्ही पूर्वजात म्हणजे पहिल्यापासून इथे येतो, कारण आमचे संबंध म्हणजे असं हिंदू मुस्लिम वगैरे असं काय आम्ही मानत नाही. सर्वात महत्त्वाचं आणि मी राहतो ते बाजारपेठेत राहतो. माझ्या बाजूलाच मोहल्ला आहे, वरच्या साईडला पूर्ण मारवाडी समाज आहे, त्याच्या बाजूला ब्राह्मण समाज आहे आणि आम्ही सर्वांमध्ये मिसळून राहतो. ईदीला ही आमच्याकडे असतात, आम्ही यांच्या सणात सामील असतो. आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कधी भांडण किंवा असं द्वेष वगैरे असा नाही. आमच्या पालीमधलं सर्वात चांगलं वातावरण सुधागड तालुका. तर असा हा पालीचा बल्लाळेश्वर आणि त्याचा महिमा. निसर्गानं भरभरून दिलेल्या या गावची सैर करणं हाही एक अविस्मरणीय अनुभव ठरतो. या ठिकाणी आपण एक ब्रेक घेतो आणि ब्रेक नंतर पाहणार आहोत पाली हे गाव कसं आहे. सह्याद्रीच्या कुशीत अंबा नदीच्या काठावर आणि सरसगडाच्या पायथ्याशी वसलेलं निसर्गसंपन्न गाव म्हणजे रायगड जिल्ह्यातल्या सुधागड तालुक्यातलं पाली गाव. पूर्वी घाटमाथ्यावरून कोकणात उतरताना प्रमुख ठाण्याला पोहोचण्यापूर्वी ज्या भागात तळ पडायचा त्याला पाल ठोकणं म्हणायचे. त्यावरूनच गावाला पाली नाव पडलं असावं असं सांगितलं जातं.
श्री बल्लाळेश्वराच्या पाली गावाला धार्मिक वारसा तर आहेच, पण सोबतच ऐतिहासिक नगरी म्हणूनही याचा उल्लेख होतो. गावाच्या पूर्वेला मंदिरापासून अगदी 2 किलोमीटरवर शिवकालीन सरसगड आहे. टेहळणी करण्यास सरस म्हणून या गडाचं नाव सरसगड पडलं. सुधागड किल्लाही पालीजवळच आहे. रामानं जटायूशी युद्ध करून ज्या ठिकाणी जटायूचे पंख छाटले आणि त्याचा उद्धार केला ते स्थानही पालीजवळच आहे. भारतातील प्रमुख गणेश मंदिराच्या प्रतिकृती असणारं प्रसिद्ध 21 गणपती मंदिरही इथून जवळच आहे. हे मंदिर भृगु ऋषींच्या संहितेमधले त्यांचे चेले जे कोण त्यांच्या हातून हे स्थापना झालेली आहे. भोर संस्थानचे जे राजे, हे भोर संस्थान आहे, हे भोर संस्थानचे राजे ज्यावेळी ह्या इथून भोर भोराय देवीला जायचे त्यावेळी इथे येऊन वस्ती करायचे. त्यानंतर या गणपतीची पूजापाठ अभिषेक वगैरे झाल्यानंतर भोराय देवीला जायचे. तिथे त्या काळी कोर्ट चालायचे, म्हणजे न्यायनिवाडा वगैरे व्हायचा. आत्ता हे 11 गावाचं मंदिर आहे, 11 गाव पंचक्रोशी. त्याच्यामध्ये काळांतराने हे मंदिर पडीक राहिलं. आत्ता या 40 वर्षापूर्वी पुन्हा त्यांचा जीर्णोद्धार केला गेला. पालीपासून 4 किलोमीटरवर भूगर्भातून भूपृष्ठावर वाहणारा गंधकयुक्त गरम पाण्याचा झरा उन्हेरी गावी आहे. बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी येणारे भाविक या ठिकाणी आवर्जून भेट देतात. सुधागड तालुका जर म्हटला तर याला एक ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी आहे, त्याचप्रमाणे पौराणिक देखील याला पार्श्वभूमी आहे. या ठिकाणी प्रभू रामचंद्र ज्यावेळेस वनवासात होते तर वनवासात असताना ते या ठिकाणी फिरायला आले आणि त्यावेळेस अशी एक आख्यायिका सांगितली जाते की त्यांनी या ठिकाणी 2 बाण मारले आणि या 2 ठिकाणी 2 झरे निर्माण केले. आपण ज्या ठिकाणी उभे आहोत या झऱ्याला जर तुम्ही बघितलं, स्पर्श केला, तर हे पाणी आपल्याला गरम दिसून येतं आणि त्याच्या लगत दुसरं जे आपलं कुंड आहे त्या ठिकाणी मात्र जे पाणी आहे ते अतिशय गार आपल्याला बघायला मिळतं. या ठिकाणी बाजूलाही आपल्याला आणखी 2 कुंड आहेत की ज्या ठिकाणी स्त्रियांसाठी पुरुषांसाठी अशी वेगळी व्यवस्था आहे. पालीगावचा संपूर्ण परिसर पावसाळ्यात तर आपल्याला आणखीनच मोहून टाकतो. अध्यात्मासोबतच निसर्गाची सैर घडत असल्यामुळं इथं येणारे भाविकही खुश असतात. पालीगावात प्रामुख्यानं भाताची शेती केली जाते, सोबतच विविध प्रकारची कडधान्य आणि भाजीपालाही पिकवला जातो. जास्ती पीक आम्ही भात काढतो, दिसून मटकी आणि त्याच्यावर ते आमचा निर्वाह लावतो. नाचणी, वरी आणि कडधान्य जास्त म्हणजे भात होतो. हा भात होतो. आणि त्याच्यानंतर कडधान्य वगैरे? त्याच्यानंतर कडधान्य, वाल, मूग, मटकी, हरभरे असे होते, सगळे प्रकार होते. हे वर्षभरच असते की पावसाळ्यात किंवा? नाही, वर्ष असे पावसाळ्याच असते. पावसाळ्या झाले का ऊन आलं, दोन्ही टाइम पिकाने असतात. पाली आणि आसपासच्या परिसरातलं हे आहे ग बा वडोर हायस्कूल, परिसरातली सगळ्यात जुनी शाळा. अगदी माफक दरात या ठिकाणी शिक्षण दिलं जातं. विद्यार्थ्यांना गड किल्ल्यांची माहिती व्हावी यासाठी शाळेनं एक भन्नाट कल्पना राबवली आहे. विद्यार्थी वर्गात नव्हे तर गड किल्ल्यात शिकतात. पर्यावरण आणि गडकिल्ल्यांच्या संवर्धनासंदर्भात नेहमीच मोठी चर्चा घडत असते. मात्र पालीमधली एक शाळा अशी आहे जी पर्यावरणावर काम तर करतेच, त्याचबरोबर गडकिल्ल्यांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोचावी यासाठी अनोख्या पद्धतीने एक उपक्रम देखील राबवते. ते म्हणजे जे शाळेतले वर्ग आहेत त्या वर्गाला महाराष्ट्रभरातील जे किल्ले आहेत त्याचं नाव दिलेलं आहे. या सगळ्याविषयीच बोलण्यासाठी माझ्यासोबत शाळेतले शिक्षक आहेत, त्याचबरोबर विद्यार्थी देखील आहेत. सर, हे जो गडकिल्ल्यांच्या संदर्भात नावाचा उपक्रम राबवला जातो आहे, काय त्याबद्दल सांगा. गड किल्ल्याचा उपक्रम राबवण्याचा उद्देश एवढाच आहे की त्या गड किल्ल्यामधून विद्यार्थ्यांना गडाविषयी माहिती व्हावी आणि त्या माहितीमधून आपल्या देशाची जी संस्कृती आहे किंवा आपल्या शिवाजी महाराजांचा आहे ह्याच्यातून त्यांनी धडा घेऊन त्यांनी एक उत्तम नागरिक बनावं या उद्देशाने हे त्या शाळेच्या गडा वर्गाला नाव दिलेले आहे. नाव दिल्यामुळे विद्यार्थ्यांना माहिती पोचते आणि त्या माहितीतून त्यांच्या गुणामध्ये फरक होऊन त्या पद्धतीने त्यांच्या वर्तनात बदल होऊन ते एक उत्तम नागरिक होतील हा उद्देश त्याच्या पाठीमागचा आहे. काही विद्यार्थी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया. तू कुठल्या गडामध्ये शिकतो? मी 15 गडामध्ये शिकतो. काय वाटतं आपल्या वर्गालाच अशा पद्धतीने एखाद्या गडाचं नाव दिल्यामुळे? आमच्या वर्गाला असं विविध गडांची नावं दिल्याबद्दल मला असं वाटतं की मला त्या गडाबद्दलची माहिती घेण्यास वाटते. बरं,
तू कुठल्या गडामध्ये शिकतो? मी रायगड गडामध्ये शिकतो. रायगड बद्दल काय माहिती? रायगड 320 किल्ल्यांपैकी रायगड ही शिवाजींची स्वराज्याची राजधानी होती. रायगड कारण की रायगड हा का ठेवला, कारण की त्यावरती कोणत्या स्वाऱ्या वगैरे होण्यास लोक येत होते, पण त्यावरनं कुठनं येत होती तर नीट तटबंदी केली होती. तिथनं रायगड या किल्ल्याची मला अजून माहिती घ्यावीशी वाटते. कितवी ते आणि तुझ्या वर्गाचं नाव काय? सातवी चारमध्ये मी आहे आणि प्रतापगड असं नाव. काय प्रतापगडाबद्दल माहिती आहे? म्हणजे आम्हाला जेव्हा प्रतापगड असं नाव घेतलं की इतिहास येतो, त्या इतिहासामध्ये शिवाजी महाराज असतात, त्यांच्याबद्दल आम्हाला माहिती मिळवण्याचे जरा वाटतं. शाबाश. नक्कीच आपण या सगळ्या विद्यार्थ्यांच्या बोलक्या प्रतिक्रिया ऐकतोय. शाळेकडून जो अनोख्या पद्धतीने उपक्रम राबवला जातोय, निश्चितच यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये भर पडते. आणि एकीकडे आपण पाहिलं तर गडज किल्ल्यांच्या संवर्धनाकडे एक अशा पद्धतीचा उपक्रम राबवल्यामुळे हातभारच लागतोय असं आपण म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कुंभारवाडा, गुरवाळी, कासाराळी, खडकाळी अशा कामाच्या स्वरूपानुसार गावात वस्ती आहेत. गेल्या 10 वर्षात मात्र इथलं चित्र झपाट्यानं बदलू लागलंय. अध्यात्मासोबतच निसर्ग संपन्नतेचा अनुभव घेत भाविक भक्तगण पालीचा निरोप घेतात आणि म्हणतात, अष्टविनायक पल्ली क्षेत्री मंदिर सुंदर पाहूया, श्री बल्लाळाचे घेऊन दर्शन आपण पावन होऊया. बल्लाळाचे नाम घेतया पल्ली क्षेत्री येऊया, इच्छित मनीचे भक्तजन हो पूर्ण करूनी घेऊया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.